स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी स्वच्छतेची या अभियानात चामोर्शी नगर पंचायत गडचिरोली सहभागी झाली असून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की ओला सुका व घरगुती घातक कचरा वेगवेगळा करून घंटा गाडी चालकांना द्यावे, तसेच कुठेही कचरा उघड्यावर टाकू नये, अन्यथा नगर पंचायत प्रशासन तर्फे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. राजकीय दृष्ट्या संवेदनशील तसेच पारंपरिक सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण तालुक्यातील निंबाळकरांमधील वाद संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. फलटण पालिकेची सत्ता रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटाकडे आहे, तर विरोधी पक्ष नेत्यांची जबाबदारी खासदारांकडे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर सक्षमपणे पार पाडत आहेत. एवढे सगळं असताना देखील फलटण पालिकेनं सुवर्ण जयंती योजनेतून 118 कोटी रुपयांचा निधी आणून शहरात 2018 साली भुयारी गटारींची महत्वाकांक्षी योजना सुरू केली. याचे काम लक्ष्मी इंजिनिअरिंग कोल्हापूर या कंपनीस देण्यात आले होते, मात्र संबंधित कंपनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धवट स्थितीत रखडलेल्या भुयारी गटारीतील सांडपाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे फलटणकरांना दूषित पाणी प्यावे लागत असून जागोजागी साचलेल्या सांडपाण्यांमुळे डेंग्यू चिकनगुनियांसारख्या साथीच्या आजारांमुळे नागरिक त्रासात झाले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी निष्क्रिय ठरत असल्यानं स्वतः खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांना पालिकेवर हल्लाबोल आंदोलन करावे लागले. या रखडलेले भुयारी गटाराचे काम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू न झाल्यास याही पेक्षा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला. राज्य कंपनीला विनंती आहे माझी की तुम्ही खऱ्या अर्थाने राज्य असेल तर येत्यामध्ये या लोकांची दुःख समजा, लोकांमध्ये मिसळा. ज्या महिलांना रोज पाण्यामध्ये आळ्या सापडतात, ज्या महिलांना आज चिकनगुनिया झाल्या त्यांना धीर द्या. निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप चालत राहतील, ते निवडणूक आल्यावर बघू. पण आज तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून फलटण शहराला आधार देण्याची गरज आहे. जमिनीवर या, लोकांना आधार द्यायची गरज आहे. चिकनगुनिया असो, डास असो, डेंग्यू असो, कोरोना असो, अनेक रोगांनी लोकांना त्रासले. कोरोना सेंटरच्या बाबतीत नेहमी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार तर फलटणच्या प्रांत अधिकारी सगळ्या आदर्शाने नाव देतील. सकाळचा नाश्ता, संध्याकाळ दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळं कोरोना सेंटरमध्ये फुकट दिलं होतं. 1,00,000 रुपयाची बिल नाही घेतली कोणाकडे, 1 रुपयाचं बिल घेतलं नाही. ऑक्सिजन बेड फुकट ऑक्सिजन चालवला, फुकट कुणाकडे रुपया नाही घेतलेला. मंठरमध्ये दुसरं कोविड सेंटर आपण चालवलं. आज या ठिकाणी निषेधात्मक तुम्ही काम करत नाही म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला या फॉगिंग मशीन या ठिकाणी चालवाव्या लागणार आहेत. तुम्ही काम करणार नसाल तर निश्चितपणे खुर्च्या खाली करा. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तर्फे गटर साफ करायची कामं करू, लोकांच्या आरोग्याचं काम करू, पाणी सोडायचं काम करू, आणि ते पण बिना टॅक्स घेता, बिना पैसे घेता. फक्त तुम्ही खुर्च्या खाली करा आणि लोकांकडनं पैसे घेऊ नका. आम्ही फलटण शहराची जबाबदारी घ्यायला रणजित निंबाळकर समर्थ आहे. वार्डातल्या लोकांवर नगरपालिकेचा अन्याय करताना सर्वसामान्य माणसांवर अन्याय करू नका. ही माझी तुम्हाला प्रशासनाला माझी विनंती आहे. त्या लोकांना पायपा द्यायचं नाही, गटराचं पाणी बाहेर द्यायचं हा न्याय नाही. तुम्हाला या ठिकाणी नाही, वरच्या ठिकाणी फेडायचं आहे. आणि म्हणतात ना की भगवान के घर देर आहे अंधेर नाही. प्रशासनाच्या लोकांनी जो अन्याय चालवलेला फलटण शहरामधल्या ज्या 8 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून आले त्या ठिकाणी हा घोर परिवारच्या जनतेच्यावर आपण करतोय की त्यांना वेळेवर पाणी देत नाही, चांगले रस्ते देत नाही, पायपा देत नाही, मुरुम देत नाही. छोट्या छोट्या गरजा आम्ही तुम्हाला मागतो. कधीतरी सत्ता आमच्याकडे येणार आहे 2 महिन्यानंतरही. पण आम्ही असं पाप कधी वागणार नाही आणि तुम्हालाही पाप करायला कधी भाग पाडणार नाही. कृपया करून प्रशासनातल्या लोकांनी सहकार्य करावं. आळ्यांचं पाणी लहान मुलांना, तान्या मुलांना पाजू नये अशा प्रकारची माझी कळकळीची विनंती प्रशासनाला आहे. नगरपालिकेच्या सीओंना आहे, जिल्हाधिकाऱ्यांना आहे,
आणि इथले विद्यमान नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षांचे नगराध्यक्ष जे रिमोट द्वारे नगरपालिका चालवतात त्यांना सभापतींना तुम्ही पटेल सराकडे थोडं लक्ष द्या. मी आज निवडणुकीचा विषय नाही, निवडणुकीचा जो काही फटाके फुटते ते आपण गजानन चौकात निश्चितपणे त्याच्यावर बोलू. पण आज तुम्हाला माझी विनंती आहे, निश्चितपणे सभापतींना, सभापती रामराजांना सुद्धा मला विनंती करायची की पटेल शहरामध्ये थोडं लक्ष द्या. पटेल शहरामध्ये डासांचं साम्राज्य जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे लाखो रुपयाचा लोकांना खर्च येतो आणि खर्च करण्याची परिस्थिती आज लोकांची राहिलेली नाही. दोन वर्ष उद्योग नसल्यापासून लोक बेजार झालेले आणि अशा काळात आपण राज्यकर्ते म्हणून या ठिकाणी लक्ष देऊ शकलो नाही तर आपल्याला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. राजकारणाच्या वेळेस बोलूया. आज एवढीच कळकळची विनंती या नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आपल्या सर्वांना मी करतो. खासदारांनी केलेल्या आंदोलनामुळे पालिकेच्या अनागोंदी कारभाराचे लखतरे वेशीला टांगली असून नागरिकांचा वाढता असंतोष पाहून आता तरी पालिका प्रशासन रखडलेल्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संदीप कुमार जाधव यांच्यासह कॅमेरामन राजेंद्र मदने फलटण.